हरि ओम। मी प्रियदर्शन सिंह कुडाव, कुडाव उपासना केंद्र। अनुभव तसे भरपूर असतात। काही लोकांना आपल्याला वाटतं साधे साधे अनुभव आहेत, ते पण अनुभव म्हणजे जसं की कोणाला चहा ची तलब येते आणि त्याला लगेच चहा मिळतो, कोणाला सोमवारची फुलं हवी असतात सफेद आणि त्याला लगेच कोण ना कोण त्यांच्याकडे काम करणारा किंवा आणून देतो फुलं, कोणाला लाडू खायची इच्छा निर्माण होते आणि त्याला कोणतरी ऑफर करतो लाडू वगैरे, असे असं मी भरपूर अनुभव ऐकलेले आहेत। या दरवेळी वाटायचं अरे सगळ्यांना असे तर मलाही एक असा अनुभव येऊ दे ना। तर यावर्षी साखळी पादुका पूजन मे महिन्यात होतं आमच्याकडे, आमच्याकडचं पादुका पूजन झालेलं। दोन तीन दिवस सोडून रविवारी आमच्याच केंद्रातले भक्त मसूरकर यांच्याकडे पादुका पूजन होतं रविवारचं, आणि मी आणि माझा एक श्रद्धावत मित्र परेश याला मी म्हटलं चल आज पादुका पूजन आहे मसूरकरांकडे, तिथे आपण जाऊन पादुका पूजन चं म्हणजे हे घेऊया, प्रसाद घेऊया, पादुका बापूंना नमस्कार करून घेऊया। तो पण तयार झाला। रात्री 8 दरम्याने आम्ही निघालो। निघता निघता मनात एक इच्छा निर्माण झाली की वडापाव खायचा, वडापाव खायचा म्हणून आम्ही वडापावच्या गाडीकडे पहिले गेलो। तर तिथे गेल्यावर नेमकी ती गाडी बंद, रविवार असल्यामुळे त्याचा तो त्या दिवशी धंदा बंद ठेवतो। म्हटलं ठीक आहे, रोजच्या रस्त्यांना आता परत आतल्या रस्त्याने गेलो, म्हटलं पुढे एक वडापाव आला आहे त्याच्याकडे वडापाव खाऊया। पुढे गेलो तर त्याच्याकडचे वडापाव संपलेले, बाकी गोष्टी होत्या। म्हटलं ठीक आहे, काय वडापाव आपल्या नसेल आज हे खायचं, किंवा बापूंची इच्छा असेल तुम्ही आज वडापाव खाऊ नको, ठीक आहे। पुढे गेलो, लगेच मसूरकर त्यांचं घर आलं, उतरलो दोघे गाडीवरनं आणि मी असंच माझ्या तोंडातून आलं की नाही आज यांच्या घरातनं वडापाव खायचाच आणि बाहेर निघायचं, हे एवढे शब्द माझ्या तोंडातून निघाले। माझ्याबरोबर परेश होता, तो हसायला लागला कारण मागणीच तशी होती। आणि त्यानंतर गेलो पादुका पूजन, म्हणजे पादुकांचं बापूंचं नमस्कार केला आणि येऊन बसलो। बसलो त्यांनी त्या दिवशी बापूंचे आवडते अप्पे केलेले, अप्पे आणि चहा आम्हाला दिला आणि ते झाले खाऊन। आणि थोड्याच वेळात त्यांच्या घरातून एक त्यांची सून की बायको कोणतरी दोन डिश वडापावच्या घेऊन आली लगेच। तो माझ्याबरोबर असलेला परेश तर लगेच हसायलाच लागला आणि लगेच मी त्यांना म्हटलं बघितलं ना बापू छोट्या छोट्या गोष्टी पण हे करतात, बाहेर आम्ही आत्ता असं म्हटलेलं की यांच्या घरी मसूरकरांच्या घरी वडापाव खायचाच आणि बाहेर निघायचं, आणि तीही इच्छा आमची बापूंनी पुरी केली। म्हणजे बापूंचा आपल्या छोट्या छोट्या गोष्टीकडे पण कसा लक्ष असतो त्याचं एक जिवंत उदाहरण। आणि दुसरी गोष्ट, पहिला वडापाव आम्हाला अशा अटी मिळाला नसेल की ते एक हे बापूंच्या याच्यात की श्री दर्शन बिन अन्न ही जैरा, कदाचित या याच्याप्रमाणेच तो आम्हाला जेव्हा आम्ही बापूंचं पादुका दर्शन घेतलं आणि त्यानंतरच आम्हाला वडापाव मिळाला, अगोदर कुठेही वडापाव मिळाला नाही। हरिओम, श्रीराम अंबन।